नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियनमध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचे जत्थेच्या जत्थे दाखल. विविध पक्षाचे स्टेज आणि शिवप्रेमींच्या घोषणांनी क्रांती चौक दणाणले. सिद्धार्थ उद्यानातील दोन पिवळ्या वाघिणी अहमदाबादसाठी कमला नेहरू प्राणी संग्रहालयाकडे आज सकाळी रवाना. आता पाहूया सविस्तर बातम्या. शिवजयंती निमित्ताने शिवप्रेमी पक्ष संघटना यांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात शिवरायांची महाआरती, वाहन रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आदींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही करोनामुळे जोशात साजरी करता येत नव्हती. यावर्षी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी निर्बंध मुक्त ही शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिल्यामुळे जोशामध्ये आज संपूर्ण देशामध्ये उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. आणि आज त्यातलाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरी करते. मी सर्व नागरिकांना शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. शिवजयंती तर जगात झाली पाहिजे, नुसते संभाजीनगर आणि आग्रा काय घेऊन बसले. सगळ्या जगात शिवजयंती होती. मला दक्षिण आफ्रिकेतून रात्री फोन आला होता. आपल्या भारतातले आणि विशेषतः संभाजीनगरला राहणारे लोक तिथं शिवजयंती साजरी करतात. मी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे त्या शिवजयंती तिथून भाषण केलं, त्यामुळे जगामध्ये शिवजयंती होती. जयंतीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला नव्हे तर देशातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा. छत्रपती शिवराय यांची या जयंती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला आणि देशाला एक छत्रपती शिवरायांचे विचार खऱ्या अर्थानं एक प्रेरक ऊर्जावान निश्चित बनतील. ही सर्वांना शुभेच्छा. आता ज्याच्या त्याच्या पक्षाचं ज्याला त्याला हे महाविकास आघाडीचं समजायला काही हरकत नाही, कारण काँग्रेस राष्ट्रवादी सगळे आमच्या सोबतच आहे. शिवप्रभूंची आजची 393 जयंती संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा साजरी होत आहे. आम्ही सर्व भाईक आहोत, त्यांचे सैनिक आहोत त्यांचे, आणि छत्रपतींचा अभिमान हा फार खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसतील तर आम्ही कुठे गेलो असं तुम्हाला माहीत असतं. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांनी त्यांना दैवत मानलं, आम्ही सुद्धा दैवत मानतोच मानतो. पण आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती सगळीकडे साजरी होते. छत्रपती शिवरायाचा हा अर्धवट पुतळा मान्य उद्योजी सरकारच्या काळात त्या ठिकाणी झाला आणि आदित्य ठाकरे साहेबांचं उद्घाटन केलं होतं. तो एक जल्लोष वेगळाच होता आणि आज मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष होत आहे. मी शिवजयंतीच्या आपल्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जयंतीराजे कुलवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या सर्व परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय. सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्या मराठीचा जल्लोष आहे. एक नवीन काहीतरी करण्याची किंवा जे एनर्जी म्हणून आणि मराठ्यांची शान आपण कशी दाखवतो किंवा काय ह्या लुकमध्ये येऊन छान एकदम छान वाटतंय. काहीतरी नवीन काहीतरी लुक केल्यासारखं शिवाजी महाराजांची परंपरा चालू ठेवण्याची किंवा कुठच्या पद्धतीने एक वेशभूषा करून मी एक रॅलीमध्ये सहभागी झाले. त्यामधून त्यांना मला छान वाटले की बाबा मी एक मराठीची मुलगी आहे की जेणेकरून मी माझी परंपरा कशी पुढे हे करते किंवा एक वेशभूषा करू. मी तर आपण हे करतो पण आजचा दिवस म्हणजे एक वेगळा इथे म्हणजे मराठ्यांचा एक म्हणजे काय म्हणता येईल की जसं आपण
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शिवप्रेमींचे ढोल ताशाच्या गजर लेझिमसह वाजत गाजत जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्यानंतर शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी मिरवणुकीस झेंडा दाखविला. मिरवणुकीत प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर मुस्तजीब खान, संचालक डॉक्टर आनंद देशमुख, अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत अमृतकर, डॉक्टर राम चव्हाण, डॉक्टर कैलास आंबुरे, डॉक्टर भास्कर साठे, डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख, प्रकाश आकळे, बाळू इंगळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संयोजन समितीचे सदस्य नामदेव कचरे, योगेश उबाळे, माऊली अवचार, अमोल शिंदे, दीपक टोनपे, तत्ता सोळंके, भूषण चोपडे यांच्यासह सहकारी यांनी मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सदर मिरवणूक नाट्यगृहात पोहोचल्यानंतर दुपारी 1 वाजता कार्यक्रम सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी शिवप्रेमींचे ढोल ताशाचा गजर लेझिमसह वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. 3.5 तास ही मिरवणूक चालली होती. मुकुंदवाडी गावामध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन शनिवारपासून करण्यात आले असून यामध्ये पोवाडे, व्याख्यान, शिवपूजन यासह विविध प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुकुंदवाडी गावामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा 2023 आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी शिवशाहीर गणेश गलांडे यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्वप्नील घुमरे यांच्या शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळ्याअंतर्गत सकाळी शिवपूजन सोहळा संपन्न झाला तर सायंकाळी उशिरा शिवचरित्र लेझर शोचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान सोमवार आणि मंगळवार या 2 दिवस कीर्तन सोहळा आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन मुकुंदवाडी गावामध्ये करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय हरीश डांगे मित्रमंडळ, राजे छत्रपती मित्रमंडळ, स्वर्गीय राजीव गांधी मित्रमंडळ, महाकाल प्रतिष्ठान, रुद्राक्ष प्रतिष्ठान, स्वर्गीय संजय साळुंके मित्रमंडळ, शंभूराजे प्रतिष्ठान, गरुडझेप मित्रमंडळ, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान आदीच्या वतीने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक गाव एक शिवजयंती निमित्त मुकुंदवाडीतील 9 मंडळांनी एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती साजरी करण्याचा या ठिकाणी आयोजन करण्यात आला आहे. त्यामध्ये आज या ठिकाणी पवाड्याचा कार्यक्रम, त्यानंतर व्याख्यान, उद्या शिवपूजन, 20 तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम, 21 पण कीर्तनाचा कार्यक्रम, अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन करून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य माणसाला समजले पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी गावातील सर्व मंडळीने एकत्र होऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांना, शिवभक्तांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावी. एक गाव एक शिवजयंती या ठिकाणी कार्यक्रम साजरा करत आहोत. आज शिवशाहीर गलांडे महाराज यांचं सोहळ्याद्वारे कीर्तनाचा कार्यक्रम हा होईल. हे शाहीर महाराष्ट्रातील गाजलेले आणि मराठवाड्यातील गाजलेले शाहीर आहेत. त्यांचा कार्यक्रम 1-7 वाजता होईल. उद्या सकाळी 9 वाजता सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांपाशी मुकुंदवाडी बसस्टॉप इथे भूमिपूजन होईल. त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी येवणपाशी होईल. त्याच्यानंतर संध्याकाळी एक शो राहील, परवा कार्यक्रम राहील. एकत्र एक गाव एक शिवजयंती ह्यावेळेस एकूण नवीन तरुण युवकाचे या ठिकाणी गणेश महामंडळ 9 मंडळ एकत्रित आले आणि सर्व युवकांनी हा निर्णय घेतला. आम्ही तर सर्व या ठिकाणी या मंडळाचे मार्गदर्शक आहेच, परंतु या ठिकाणी सर्व तरुणांनी एक विचार केला का ह्यावेळेस आपण हा कार्यक्रम या ठिकाणी
असा कार्यक्रम घे। हा कार्यक्रम एक गाँव एक शिवजयंती हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी वाढ करण्यात आली। असे मी या ठिकाणी सर्व शिवप्रेमिकांना व सर्व नागरिकांना सर्व धर्माच्या लोकांनी या कार्यक्रमाचा सहभाग घ्यावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना या सर्वांच्या वतीने आवाहन सुद्धा करतो। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने यावर्षी देखील शिवचरित्र घरोघरी या उपक्रमाअंतर्गत वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने लावण्यात आलेल्या पुस्तकाच्या स्टॉलबाबत ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एडियनसोबत बोलताना अधिक माहिती दिली। दहावी बारावीच्या परीक्षा कालावधीत केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखणे आणि विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बैठकीत दिले। बारावीच्या 21 फेब्रुवारी तर 10वीच्या 2 मार्चपासून परीक्षांना प्रारंभ होत आहे। या कालावधीत केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखणे आणि विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिले। ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी या दृष्टीने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी पांडेय यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांची उपस्थिती होती। सर्व संबंधित परीक्षा केंद्र संचालकांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे। परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेऱ्याचा वापर करावा। प्रत्येक विद्यार्थ्यांनी केंद्रावर आल्यावर अधिक आश्वासक वातावरण देण्याचा त्या त्या परीक्षा केंद्राने प्रयत्न केला पाहिजे। विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आवश्यक सुविधा द्या असेही पांडे यांनी यावेळी सांगितले। बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर। देना बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे।
पुन्हा एकदा आपले स्वागत. आज सकाळी गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणी संग्रहालयात सिद्धार्थ उद्यानातील दोन पिवळ्या वाघिणी रवाना करण्यात आल्या. येथून 21 प्राणी घेऊन आलेले कर्मचारी ह्या वाघिणींना घेऊन वाहनाद्वारे रवाना झाले. येथील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात नवीन 21 प्राणी दाखल झाले आहेत. गुजरातमधील अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणी संग्रहालयातील या नवीन प्राण्यांना आणले गेले आहे. यामध्ये सायाळ, इमू, कोल्हे आणि स्पूनविल पक्षी यांचा समावेश आहे. आता या प्राण्यांच्या बदल्यात औरंगाबादेतील दोन पिवळ्या वाघिणी आणि 6 काळवीट अहमदाबादला रविवारी देण्यात आले आहेत. अहमदाबाद येथून आलेले हे पथक औरंगाबादेत मुक्कामी थांबले होते. त्यानंतर वाघिणी आणि काळवीट यांना घेऊन रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास गुजरातला परत निघाले. औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयात सध्या 14 वाघ आहेत. तर आतापर्यंत येथून देशभरातील विविध संग्रहालयांना सुमारे 26 वाघ देण्यात आले आहेत. वाघांच्या जन्मदारांसाठी औरंगाबाद प्राणी संग्रहालय चांगले ठिकाण ठरले आहे. मागील काही वर्षात येथे 30 अधिक वाघ जन्मले आहेत. त्यामुळेच देशभरातील प्राणी संग्रहालयाकडून अधूनमधून कडे वाघांची मागणी होते. त्यातच आता गुजरातच्या अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणी संग्रहालयात दोन पिवळ्या वाघिणींना तेथून आलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहनाद्वारे घेऊन रवाना झाले. संबोधी अकादमी आणि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित 22 सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा औरंगाबाद येथील लेणी परिसरामध्ये घेण्यात येणार असून याबाबत आयोजित बैठकीनंतर समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांनी एडियनसोबत बोलताना अधिक माहिती दिली. संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 21 परभणी येथे सामूहिक विवाह सोहळा आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन नियमित केले जात आहे. यावर्षी संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 22 सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा औरंगाबाद शहरातील बौद्ध लेणी परिसरामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या विवाहाच्या नियोजनासाठी संचालक समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भदंत बोधिधम्म, ॲडव्होकेट राहुल सोनवणे, राजाभाऊ शिरसाट, विनोद कांबळे, चंद्रकांत सारंग, प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, अक्षय गवळी, अर्जुन बनसोडे, आदर्श भवरे, अनिल नाईक आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. सदर विवाह सोहळ्यामध्ये गरजू नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन हत्ती आंबिरे यांच्या वतीने एडियनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातील आणि जिल्ह्यातील परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका व सर्वधर्मीय नागरिक यांना आमची नम्र विनंती आहे की मोठ्यात मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. विवाह सोहळ्याच्या नोंदणीसाठी कुठलीही फीस आकारली जाणार नाही, विनामूल्य असणार आहे. फक्त शासनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असलेलं वराचं किंवा मुलाचं वय 21 आणि वधूचं मुलीचं वय 18 पूर्ण झालेलं असलं पाहिजे. आणि मग जी सामाजिक न्याय विभागाची जी मदत मिळणार आहे त्याच्यासाठी असलं जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बॉन्ड इत्यादी फोटो इत्यादी कागदपत्र त्यांना वेगळे द्यावं लागते. पण लग्न होण्यासाठी मुलाचं 21 आणि मुलीचं 18 पूर्ण असलं पाहिजे. त्याच्याशिवाय या सोहळ्यामध्ये कोणाचंही लग्न केले जाणार नाही. परभणी भागामध्ये गेल्या 21 सोहळे झाले, आता यावर्षी तिथेही 22 आहे. जवळपास 3000 लग्न झाले आणि समाजातल्या गरीब घटकांना त्याचा फायदा झाल्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. यावर्षीही परभणीसोबतच 14 मे 2023 रविवारी औरंगाबाद येथे होत असलेल्या सोहळ्यामध्ये सर्व उपासक, उपासिकांनी सहभागी व्हावं. आपले बुद्ध लेणीचे मार्गदर्शक पूज्य भदंत विशेदानंदजी महास्तवीर आणि त्यांच्या भिक्खू संघ हे लग्न प्रसंगी उपस्थित राहणार किंवा यांच्या हस्ते मंगलपरी नैवेद्य होईल. आणि हिंदू धर्माचे जे विवाह असणार आहेत
त्यांच्या त्यांच्या रीतिरिजवाप्रमाणे इतर धर्मियांचे सुद्धा विवाह लावले जातील. पुन्हा एकदा औरंगाबाद शहरातील, औरंगाबाद जिल्हा परिसरातील बौद्ध उपासक उपासका व सर्व धर्मीय नागरिकांना नम्र विनंती करतो की जास्तीत जास्त या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा. जैन इंटरनॅशनल स्कूल माळीवाडाच्या वर्ग पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे कॅनव्हास पेंटिंगचे चित्र प्रदर्शन कला दीर्घ आर्ट गॅलरी येथे संपन्न झाले. जैन इंटरनॅशनल स्कूल माळीवाडाच्या वर्ग पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे कॅनव्हास पेंटिंगचे चित्र प्रदर्शन कला दीर्घ आर्ट गॅलरी येथे संपन्न झाले. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन MGM संस्थाचे संस्थापक अंकुशरावजी कदम यांच्या उपस्थितीत जैन इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक जितेंद्र छाजेड, अभिजित छाजेड यांच्या हस्ते जिज्ञासा या शीर्षकाखाली मुलांनी टिकून 120 कॅनव्हास पेंटिंग बनवले आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून माळीवाडा येथील शाळकरी विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपयांची शैक्षणिक मदत मुलांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत चालू करण्यात आले होते. या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी प्राचार्य प्रशांता कुमार, शिक्षकगण तसेच अनेक पालकवर्ग यांची उपस्थिती होती. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. जिज्ञासा शाळेचे संस्थाचालक तसेच प्राचार्य शिक्षकगण यांनी कॅनव्हास पेंटिंगचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक रोहित गिरी तसेच प्रज्ञा साळवे यांचे मार्गदर्शन लावले. चित्र प्रदर्शनातून मुलांना एक संधी मिळते, त्यांच्या कलागुणांना वाव मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं ज्यावेळेस चित्राबद्दल 2 शब्द बोलतात त्यावेळेस ते 2 शब्द त्यांना खूप काही शिकून जातात. इतरांसमोर आपल्या भावना मांडणं आणि आकाराच्या माध्यमातून ते उतरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातून मुलं बरंच काही शिकतात. हाच एक छोटासा प्रयत्न होता की मुलांनी त्यांच्या भावना चित्राच्या माध्यमातून आणि शब्दाच्या भावनातून शब्दाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडावे. वर्ग पहिली ते दहावीचे विद्यार्थी या चित्र प्रदर्शनामध्ये सहभागी घेतलेले आहेत आणि 120 चित्रं आहेत, 120 मुलं आहेत, प्रत्येकाचा 1-1 कॅनव्हास आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचाच हा पहिला प्रयत्न आहे आणि या पहिल्या प्रयत्नामध्ये हे यशस्वी ठरलेले आहे. 3 दिवसाच्या ह्या प्रदर्शनाला आज समारोप होत आहे आणि औरंगाबादकरांनी याला खूप चांगला प्रतिसाद दिला. मुलांना बरेच गोष्टी शिकवून गेले, मुलं बरेच काही शिकवून गेले, त्याबद्दल औरंगाबादकरांचा मी मनापासून आभारी आहे. मी कला दीर्घ आर्ट गॅलरीमध्ये जैन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने जे आर्टचं प्रदर्शन आहे ते बघायला आलो होतो. लहान मुलांच्या मनातील भावना इथे खूपच सुंदर चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त मुलांनी स्वतः त्याचं एक्सप्लेनेशन करतात प्रत्येक जण चित्राचं, त्यामुळे त्यांना कलांसोबत स्टेज करेज सुद्धा खूप सुंदर आहे, इथे प्रतिसाद मिळतो, स्टेज करेज वाढत आहे. जैन इंटरनॅशनल स्कूलच्या ह्या प्रकल्पाला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांनी खूप छान प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे मुलांसाठी. ह्या चित्रकलेतून फार काही शिकायला भेटतं, कारण आपल्या देशातल्या अनेक लोकांच्या दृष्टिकोनात शिवाजी राजांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. कारण काही लोक विचार करतात की शिवाजी महाराज कट्टर सनातनी होते, काही लोक मानतात की ते समांतर होते. सगळे म्हणजे सगळे एकमेकांच्या दृष्टिकोनामध्ये शिवाजी महाराजांना बसवून ठेवतात. तर त्या शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनाबद्दल मी माझ्या चित्रकलेतून च्या बाजूने मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या चित्रकलेत मी पुढून उजाळ रंग वापरलेला आहे, ज्याचा अर्थ की ते त्यांचा सौम्यपणा आणि त्यांची राजकारणी समांतर त्याला दर्शवते. आणि मागच्या बाजूने मी लाल आणि काळा रंग लावलेला आहे त्यांचा रागट दृष्टिकोन दाखवण्यासाठी. तरी या दोघांमध्ये समांतरित रूपमध्ये राहतात हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पांडाची माहिती देणार आहे. आय हॅव पेंटेड अ पांडा विथ ग्रीन बॅकग्राऊंड थ्री कलर्स येलो ब्लू आणि लाईट ब्लू. अँड हिअर आय हॅव शोकेस्ड अ पांडा विथ अ बांबू ट्री ऑफ वन कलर ऑफ अ ब्लॅक ऑफ अ व्हाईट सम डिझायनिंग अँड ग्रीन पांडा थ्री कलर्स वर्सेस the black then is the white and then is the pink. Thank you. माझ्या शाळेने मला खूप संधी दिली की ही पेंटिंग बनवायची आणि
मी आभार मानते माझ्या शाळेला की ही ड्रॉइंग काढायला. तर मी थोडीशी लाईन बन मॅमनी सांगितलेली आहे की ती बोलावे. मी आता बोलते. गुड आफ्टरनून एव्हरीवन. टुडे आय गणेशे संजय रोजकर फ्रॉम क्लास 4 ए इज हियर टू टॉक अबाउट लॉर्ड गणेशा. ओ माय फ्रेंड गणेशा तू रे ना साथ हमेशा. सो हियर आय हैव पेंटेड लॉर्ड गणेशा विथ ब्राइट कलर्स दैट शोज एनर्जी एंड पॉझिटिव्हिटी अबाउट माय लाइफ. आता शेतीच्या तक्रारींच्या निपटाऱ्याचे अधिकार थेट मंडळ अधिकाऱ्यांनाच देण्यात आलेत. मंडळ अधिकाऱ्यांनी 3 महिन्यांच्या आत ही तक्रार निकाली काढावी असे आदेश जिल्हाधिकारी पांडेय यांनी दिले आहेत. गाव पातळीवरील शेतजमिनीच्या तक्रारीसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेकदा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी खेट्या माराव्या लागतात. दरम्यान बऱ्याच वेळा तहसील कार्यालयातील कामाचा व्याप पाहता अधिकारी मिळत नाहीत, त्यामुळे बऱ्याच खेट्या माराव्या लागतात. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शेतीच्या तक्रारीच्या निपटाऱ्याचे अधिकार थेट मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी पांडेय यांनी दिले आहेत. जिल्ह्यात 7-12 फेरफार कुळाच्या जमिनी यांच्यासह शेतजमिनीच्या इतर तक्रारींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या तक्रारी तलाठी मंडळाधिकारी यांच्यामार्फत तहसील कार्यालयाला प्राप्त होण्यास महिनाभराचा कालावधी लागत आहे. त्यानंतर सुनावणीच्या नोटीस जारी करून प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे तक्रारदाराला न्यायासाठी 1 वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. हा एकूणच प्रकार पाहून जिल्हाधिकारी पांडेय यांनी गाव पातळीवरील शेतजमिनीच्या तक्रारी मंडळ स्तरावर निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात गुरुवारी सर्व तहसील उपविभागीय अधिकारी कार्यालयांना आदेश पाठविण्यात आले. या आदेशानुसार तलाठी सज्जा कार्यालयाकडे शेतजमिनीच्या तक्रारी प्राप्त होताच त्यांची नोंद सज्जा कार्यालयात घ्यावी आणि त्यानंतर ही तक्रार मंडळ अधिकारी यांना सादर करावी. मंडळाधिकारी यांनी प्राप्त तक्रारीची नोंद मंडळ नोंदवहीत घेऊन 7 दिवसाच्या आत वादी प्रतिवादी यांना नोटीस बजावून सुनावणीला सुरुवात करावी. तसेच 3 महिन्याच्या आत ही तक्रार निकाली काढावी. ज्यात जर प्रतिवादी गैरहजर राहिले तर त्यांना 3 वेळा हजर राहून म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, त्यानंतर प्रकरण निकाली काढावे असेही या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे शेतजमिनीच्या तक्रारीचा वेळेत निपटारा होऊन तक्रारदारास न्याय मिळण्यास मदत होणार आहे. शिवना येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवना येथे साबुदाना खिचडी वाटप करण्यात आली, तर शहरातील कुंभारवाडा चंपा चौक येथील श्री जागतेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त शिवना येथे साबुदाना खिचडी वाटप करण्यात आली. महाशिवरात्रीचा शुभ सण साजरा करताना दरवर्षीप्रमाणे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी साबुदाना खिचडी वाटप करून कार्यक्रमाचे महाकाल ग्रुप यांनी आयोजन केले होते. महाकाल सेवा संघ मित्र ग्रुप अनिल शेठ गुप्ता, सूरज गुप्ता, चंदन गुप्ता, सचिन गुप्ता, संदीप चितळे, शुभम कादी, राजूबाबा काळे, गजानन काळे, चेतन गुप्ता, सनी गुप्ता, अनिल वाघ, श्याम शेठ, पिंटू शेठ काळे सर्व आयोजक उपस्थित होते. तर महाशिवरात्रीनिमित्त आम्ही दरवर्षी गेल्या 5 ते 6 वर्षापासून नियमितप्रमाणे फराळ वाटप करतो. आमचा एक ग्रुप आहे महाकाल ग्रुप, या नावाने आम्ही दरवर्षी 6 वर्ष झाले नियमित चालू आहे. शहरातील कुंभारवाडा चंपा चौक येथील श्री जागतेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक आणि रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी पुरुषोत्तम जटावाले अशोक जाधव, अमोल खोडे, शोभराज जटावाले, राहुल जेठे, अमोल खोडे, मयूर शाहू, आकाश बोराडे, आकाश शेजूळ, राजा मुडले, शिवराज जटवाले, रणजित जटावाले, सूरज खुनीवाले, सतीश पाटणी, गणेश व्यवहारे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचे जत्थेच्या जत्थे दाखल. विविध पक्षाचे स्टेज आणि शिवप्रेमींच्या घोषणांनी क्रांती चौक दणाणले.
सिद्धार्थ उद्यानातील दोन पिवळ्या वाघिणी अहमदाबादसाठी कमला नेहरू प्राणी संग्रहालयाकडे आज सकाळी रवाना. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन. We'll be right back.